नवरात्रीची खरी धूमधाम बघायची असेल तर गुजरातमध्ये। नवरात्रीमध्ये गरबा खेळण्याची परंपरा असून लोक वर्षानुवर्ष ती पाळत आहेत। गरबा किंवा दांडियाद्वारे देवी प्रसन्न होते अशी आख्यायिका सांगितली जाते। गरबा व दांडिया एका खास पोशाखात साजरा केला जातो। यातच बीड शहरात व्यापार व व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावलेले गुजराती समाजाचा नवरात्र उत्सव बीड शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा राहिला आहे। नेमकी या ठिकाणी नवरात्र उत्सव निमित्त कशी असते धूमधाम बघूयात या खास रिपोर्टमधून। गेल्या 50 वर्षापूर्वी गुजराती समाज बीड यांनी इथे नवरात्र महोत्सव चालू केला होता। धुंडीपुरा येथील प्रसिद्ध ठक्कर बिल्डिंग येथे सर्वप्रथम हा नवरात्र महोत्सव सुरू झाला होता आणि याचे पहिले अध्यक्ष होते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय अमृतलाल नरबे रामजी बुद्धदेव। 9 दिवस आम्ही इथं देवीची आराधना करतो। देवीची आराधना करून राजगरबा आणि दांड्याचा कार्यक्रम 9 दिवस चालतो। अष्टमीच्या दिवशी होमहवनचा कार्यक्रम असतो आणि द्वादशीच्या दिवशी ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम होतो। गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही षष्ठी आणि सप्तमीला सर्व समाजासाठी इथं दांडिया आणि राजगरबाचा कार्यक्रम सर्वांसाठी एक स्पर्धात्मक कार्यक्रम होतो, जेणेकरून की समाजाला सुद्धा राजगरबा दांड्याचं महत्त्व आणि त्याची माहिती व्हावी। दररोज इथं आमच्या इथे सकाळी संध्याकाळी 8 ते 10 ह्या वेळेमध्ये दांडी आणि राजगरबाचा कार्यक्रम होतो आणि 10 ते 10:30 दरम्यान इथे आरतीचा कार्यक्रम होतो। दररोज प्रत्येक सभासद 1 किंवा 2 जसं जमेल तसे आरती करतात आणि सप्तमीच्या दिवशी फक्त महिलांची आरती होते आणि अष्टमीच्या दिवशी होमहवन होऊन संध्याकाळी आरती होते। म्हणजे याला आमच्या गुजरातीमध्ये गरबा असं म्हणलं जातं। गरबा म्हणजे याचं मी तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगतो। ग म्हणजे गुजरातीमध्ये गाऊ, र रमवू, रमू म्हणजे खेळणं आणि बा म्हणजे मा, माना सामे गाईने रमू म्हणजे आईच्या समोर गाणं आणि खेळणं याला गरबा असं म्हणलं जातं। म्हणजे हा देवीच्या आराधनेचा एक प्रकार आहे असं मला वाटतं। जय मातादी। आम्ही हा नवरात्र जो देवीचा उत्सव आहे 9 दिवसाचा तो फार आनंदात आणि खूप उत्साहात साजरा करतो आणि त्याचा खूप खूप आम्ही गरबा खेळून त्याचा आम्ही आनंद घेतो आणि 9 दिवस कुठे जातात हे आम्हाला कळतच नाही। News18 लोकल साठी बीडून रोहित देशपांडे।